बी अ पार्ट ऑफ पावरफुल डिजिटल न्यूज नेटवर्क नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। लगता है कि ऐरोली की सियासत का असर अब नवी मुंबई की तिजोरी कहे जाने वाले स्थायी समिति बैठक तक पहुंच गया है। पिछले स्थायी समिति बैठक में स्थायी समिति सभापति और सत्ताधारियों की गैर मौजूदगी में विपक्ष पार्टी के सदस्यों ने स्थायी समिति सभापति की कुर्सी पर रंगनाथ औटी को बिठाकर मिनटों में 250 करोड़ के प्रस्तावों को पारित कर मौके पर चौका मार दिया था, जिससे बौखलाए स्थायी समिति सभापति नवीन गवदे ने विपक्ष को आड़े हाथों लिया और सचिव को तुरंत सस्पेंड करने की मांग की। जवाब में नवीन गवदे पे पलटवार करते हुए विरोधी पक्ष नेता विजय चौगुले ने कहा कि सभापति अपनी गलतियां छुपाने के लिए ये सब आरोप लगा रहे हैं। 13 तारखेला जी सभा ही 11 वाजता जी सभा ही ठरल्या प्रमाणे होणार होती, मग अचानक 10 वाजता घेण्याचा असं एवढं घाई का सचिव मॅडमांना? आणि 10 वाजता जर सभा तुम्ही करताय, आम्हाला कोणालाच पत्र मिळालेलं नाही सत्ताधाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना डायरेक्ट तुम्ही ॲबसेंटच दाखवताय। मग 11 ला जर आम्ही नसतो आलो तर तुम्ही आम्हाला ॲबसेंट दाखवा ना, पण तुम्ही 10 ला जर सभा लावताय ते कोणाच्या सांगण्यावरनं लावताय? आम्हाला पत्रही मिळालं नाही, कल्पनाही दिलेली गेली। मी आयुक्ताला पत्र लिहिणार आहे सचिव मॅडमना या पदावरनं त्वरित या ठिकाणावरती बाजूला करा किंवा सस्पेंड केला तरी चालेल, त्याच्यावरती कठोर कारवाई। आज ही स्थायी समितीची परिस्थिती, उद्या महापौरांवरती पण अशी वेळ येऊ शकते। तुमच्या माहितीसाठी सांगतो की व्हॉट्सअपवरती स्थायी समितीचं एक स्पेशल ही आहे, काय बोलतात त्याला, व्हॉट्सअप ग्रुप आहे स्थायी समितीचा। त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण प्रत्येकाला पाठवलेलं आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रत्येकाने रिसिव्ह करून पाहिलेलं सुद्धा आहे, असं ते त्या रेकॉर्डमध्ये। 10 ला रितसर आम्ही सभागृहामध्ये आमचे सर्व सदस्य गेले, रितसर त्यांनी सभा चालू केली। हा फक्त यांचा हे चाललेला आहे की आम्हाला हे नाही भेटलं, आम्हाला ते नाही भेटलं। आता यांची चूक हे करण्यासाठी नेत्यांना काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे, म्हणून यांचा प्रकार चाललेला आहे। मग तुम्ही मला सांगा, 10 ची मीटिंग होती तर 9:30 लाच 9:30 पावणे 10 लाच सागर नाईक इथे येऊन बसलेले होते, ते दर मीटिंगला ते असतातच। मग 10 च्या मीटिंग नंबर 11 ची मीटिंग असेल तर मी एवढा लवकर कोण कशाला येऊन बसेल? नवीन गवते ने आगे कहा कि मंगलवार को दोबारा सभा बुलाकर सभी प्रस्तावों को दोबारा एजेंडे में रखा जाएगा। जवाब में विजय चौगले ने कहा कि अगर मंजूर प्रस्तावों को फिर से रिकॉल किया जाएगा तो वह नगर विकास मंत्रालय में जाकर प्रस्ताव पर स्टे ले आएंगे। सभा में लावते ना तो त्याला मी रितसर पत्र देतो का, सभा आजचे जे काही ठराव होते त्याचा रितसर एजेंडा, रितसर ठराव हे येणाऱ्या मंगळवारी लावण्यात यावे, कारण आज जे घडले ते अक्षरशः चुकीचं घडलेलं आहे। माझा कोणावर आरोप नाही, माझा सरळ आहे ना सचिव मॅडमवर आरोप आहे, का सचिव मॅडमनी ही सभा 11 ची असताना तुम्ही 10 ला कशी काय चेंज केली? हे काय सरळ सरळ दिसतं ना, हे सगळं नियोजनबद्ध झालेलं आहे। सत्ताधाऱ्यानं आमचं बहुमत असताना आम्हाला ॲबसेंट दाखवले, असं पण नाही ना का बाबा आमच्या एखाद दुसरा सदस्य आतमध्ये होता आणि बाकीचे नाही आले, आपण समजू शकलो असतो का बाबा ठीक आहे काही लोक उपस्थित नव्हते म्हणून सभा घाईघाईत आटपली। तुम्ही आम्हाला कोणालाच विश्वासात घेत नाही। आता कुठल्या कायद्याने रिकॉल करतील तो बघूया ना, त्याने जर रिकॉल केला तर आम्ही शासनाकडे जाऊ, आम्हाला ऐकताय, आम्ही नगर विकास खात्याकडे जाऊ। आम्ही काही पद्धतीने कोणी कधी मीटिंग लावा कधी हे करा हे जर चालत असेल, जर कायद्याने चालत नसेल तर आम्हाला पण काही गोष्टी कायद्याने करता येतात, त्याविरुद्ध ह्याच्यानंतर आम्ही मग विकास खात्याकडे आम्ही ह्याच्यामध्ये अपीलला जाऊ। आम्ही अब देखना लाजमी होगा कि विजय चौगले के चक्रव्यूह में फंसे नवीन गवते क्या इस मंगलवार संपन्न होने वाली स्थायी समिति बैठक में उस चक्रव्यूह को भेद पाने में सफल रहेंगे, ये तो आने वाला समय ही बताएगा। सहयोगी मोनिका भोसले के साथ अर्चना त्रिपाठी, नवी मुंबई नेटवर्क।